नमस्कार. आज आपण छानशी अशी मस्त अशी टेस्टी अशी एक रेसिपी बनवूया. ऑनियन ब्रेड चीज रोल. बघा, मस्त असा चीज घालून मी ब्रेडचा रोल बनवलेला आहे आणि मस्त असा हा मी कसा बनवलाय तो तुम्ही नक्की पहा. बघा, ह्यासाठी मी कांदे घेतलेले आहेत, दोन बारीक उभे कापून घेतलेले आहेत, ब्रेडचे स्लाइस, चीजचे स्लाइस घेतलेले आहे. चीज स्लाइस नसेल तर तुम्ही चीज घेतलं तरी चालेल. हळद घेतलेली अर्धा चमचा, एक मिरची कापून घेतलेली आहे, कोथिंबीर खूप सारी घेतलेली आहे, मीठ चवीपुरता, लाल तिखट एक चमचा घेतलेला आहे, हिरवी चटणी घेतली, आलं मिरची कोथिंबीर फक्त, आणि टॅमॅटो केचप, तांदळाची पिठी अर्धा कप आणि एक कप जवळजवळ बेसन घेतलेलं आहे. आता एका बाउलमध्ये उभा चिरलेला कांदा अगदी सुटा करून घ्यायचा, एकदम असा सुटसुटीत करून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे. आणि त्यामध्ये हळद, मसाला, मिरची, कोथिंबीर, तांदळाची पिठी आणि बेसन घालून मीठ पण घालून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आणि त्यामध्ये पाणी घालून जवळ जाडसर असं बॅटर तयार करून घ्यायचंय. अगदी सोपी रेसिपी आहे. अशा प्रकारे तुम्ही बनवा, अगदी सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे. अगदी दुपारच्या चहा सोबत ही कधीतरी बनवायला खूप छान अशी रेसिपी आहे. नाश्त्याची रेसिपी आहे ही. बघा, आता यामध्ये पाणी घालून याचं बॅटर तयार करून घेऊया. मस्त असं, मस्त अशी ही रेसिपी आहे. अशा प्रकारे कांदा आणि ह्याचं हे बॅटर व्यवस्थित आपलं तयार झालेलं आहे. आता ब्रेड आपण एका प्लेटवर ब्रेड घेऊन ब्रेडच्या कडा काढून घ्यायच्या आहेत आणि ब्रेडला असं थोडंसं लाटण्याने असं प्रेस करून घ्यायचं आहे. आणि त्यावर हिरवी चटणी लावायची, थोडीशी लावायची, जास्त नाही, थोडीशी हिरवी चटणी लावायची आहे. जास्त पूर्ण ब्रेडला लावलं तर ब्रेड पूर्ण ओला होईल, त्यामुळे थोडीशी लावायची, मग तो रोल करताना फाटला जाईल जास्त. आणि टोमॅटो केचप घाल लावायचं आणि त्यावर चीजचं स्लाइस घालून घ्यायचंय. बघा, तुमच्याकडे चीज स्लाइस नसेल तर चीज पण नसेल तरी असा घाल, अशा प्रकारे थोडस चीज घालून घ्या आणि आता ह्याचा रोल करून घ्यायचंय. बघा अशा प्रकारे असा एकदम घट्ट असा फोल्ड करून घ्यायचा त्याचा. बघा अशा प्रकारे मी हे चार रोल ह्याचे बनवून घेतलेले आहेत. आता ह्याला हे रोल ह्या बॅटर मध्ये मिक्स करायचे आहेत. थोडेसे जाड होतात पण छान होतात ह्याचा, कारण ते जाडच ठेवायचे, पातळ नाही करायचं बॅटर. म्हणून अशा प्रकारे आता हे गरम तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. अशा प्रकारे बॅटर मध्ये मिक्स करायचे कांद्याच्या आणि मस्त असे फ्राय करून घ्यायचे कुरकुरीत असे. बघा अशा प्रकारे आता हे मध्येच असे थोडेसे एक दोन वेळा पलटून घ्यायचे. मध्यम आचेवर हे फ्राय करायचे, तेल एकदम कडक गरम करायचंय आणि मग मध्यम आचेवर हे फ्राय करून घ्यायचे. अशा प्रकारे जशी कांदा भाजी फ्राय करतात त्याच प्रकारे प्रकारे हे फ्राय करायचे आहेत, कारण जे बॅटर जे बनवलेलं आहे ते आपण कांदा भजीचंच बॅटर आहे. जसे आपण कांदा भजी बनवतो, फक्त कांदा भजीमध्ये आपण पाणी नाही घालत, खेकडा भजी बनवतात त्यात ह्याला कोटिंग होण्यासाठी आपल्याला पाणी घालावं लागतं. आता हे झालेले आहे फ्राय, आता याला काढून घ्यायचे. बघा मस्त असे हे आपले ऑनियन चीज ऑनियन रोल बनून झालेत, ब्रेड चीज ऑनियन रोल. आता अशा प्रकारे तुम्हीही बनवा आणि माझ्या चॅनलवर नवीन असते तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत तेही पाहायला विसरू नका आणि बेल आयकनही दाबायला विसरू नका. बघा मस्त हे आपले चीज रोल, चीज ब्रेड चीज रोल बनवून झालेले आहेत. अशा प्रकारे तुम्हीही बनवा आणि कमेंट्समध्ये मला सांगा कसे बनवले ते. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.